रामराम शेतकरी मित्रांनो पाहुयात पिंपळगाव बसवंतसह नाशिक जिल्ह्यातील आत्तापर्यंत उपलब्ध झालेल्या बाजार समितीचे तसेच मुंबई सोलापूर अहिल्यानगर व बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक एकवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची काउकेची परिस्थिती नेमकी कशी आहे तर सुरुवात करूयात पिंपळगाव बसवंततून पिंपळगाव बसवंत येथे आज दोनशे एक्क्याण्णव वाहनांची अवक आली होती सरासरी कांद्याचे भाव चार हजार तीनशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट पाच हजार तीनशे शहाऐंशी रुपये क्विंटलपर्यंत विकला तर कळवण येथे एक नंबर प्रतीचे कांदे 4800 चेक 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 चार हजार आठशे ते पाच हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रतीचे कांदे चार हजार पाचशे चार हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन प्रतीचे कांदे चार हजार दोनशे चार हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्डे तीन हजार आठशे चार हजार दोनशे सत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकला खाद खादगोल खात दोन हजार चारशे तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर आबोना येते एक नंबर प्रतीचे कांदे चार हजार आठशे ते पाच हजार पाच रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रतीचे कांदे चार हजार सहाशे चार हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन प्रतीचे कांदे चार हजार तीनशे चार हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्डे गोल्डा तीन हजार पाचशे चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकला खादगोल खाद एक हजार पाचशे तीन हजार तीनशे पंचावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकला तर उमराणा येते उन्हाळी कांदा सरासरी चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल पण विकला तर टॉप क्वालिटीचा एक लॉट चार हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल पर्यंत विकला लाल कांदा सरासरी तीन हजार पाचशे रुपये क्विंटल पडून विकला जास्ती असतं चार हजार था दोनशे एकाहत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकला काय होते उन्हाळी कांदा सरासरी चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकला तर टॉप क्वालिटीचा एक अठ चार हजार चारशे वीस रुपये क्विंटलपर्यंत विकला लाल कांदा सरासरी दोन हजार सातशे एक रुपये क्विंटल पडून विकला जास्त असतं दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला विंचर येते सरासरी कांदा चार हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत विकला जास्ती असतं चार हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटलपर्यंत विकला मनमाड इथे सरासरी कांदा लाल कांदा दोन हजार सहाशे एकवीस रुपये क्विंटलपर्यंत विकला जास्ती असतं तीन हजार दोनशे चाळीस रुपये क्विंटलपर्यंत विकला देवळा येथे उन्हाळी कांदा सरासरी चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला जास्ती असतं चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत विकला मुंगसे ते सरासरी उन्हाळी कांदा चार हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट चार हजार तीनशे छत्तीस रुपये क्विंटल पर्यंत विकला यावला येते ते सरासरी कांदा चार हजार रुपये क्विंट पर्यंत विकला तर टॉप क्वालिटीचा एक लॉट चार हजार चारशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल पर्यंत विकला सोले ते सरासरी कांदा तीन हजार आठशे सत्तर रुपये क्विंटल पर्यंत विकला तर टॉप क्वालिटीचा एक लॉट चार हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत विकला मुंबई येथे एकशे चोवीस कांद्या गाड्यांची अवकाली होती उन्हाळी कांदे काही लॉट चार हजार सहाशे चार हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकले त्या कालोखाल मोठे साईज कांदे चार हजार शंभर ते चार हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले टिकटाक कांदे तीन हजार सहाशे शेती चार हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्डा तीन हजार ते तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डीत दोन हजार ते दोन हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकली तर नापेडचा कांदा एक हजार पाचशे तीन हजार रुपये क्विंटल पर्यंत विकला नवीन लाल कांदा एक हजार ते तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला कर्नाटकाचा नवीन कांदा एक हजार ते तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला सफेद कांदा एक हजार ते तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर सोलापूर येथे आज चारशे कांदा गाड्यांची आवक आली होती यामध्ये जुन्या कांदा पन्नास गाड्यांचा समावेश होता जुन्या कांद्याचे काही लॉट पाच हजार रुपयापासून पाच हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले कलर क्वालिटी माल चार हजार पाचशे चार हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकला बिस्किट कलर माल चार हजार शंभर ते चार हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत विकला वाईट कांद्याची वीज गाडी चावकाली होती त्याला बाजार भाव एक हजार दोनशे रुपयापासून दोन हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत ॲव्हरेज कांदे विकले तर टॉप क्वालिटीचे कांदे दोन हजार पाचशे तीन हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकले लाल कांदेचे तीनशे तीस गाड्यांची आली होती लाल कांद्याचे चार पाच लॉट चार हजार शंभर ते चार हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले त्या काल मोठे साईज कांदे तीन हजार आठशे चार हजार रुपये क्विंटल पर्यंत विकले मिडियम कांदे तीन हजार चारशे तीन हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकले नवीन लोकल लो क्वालिटी माल पाचशे रुपयापासून दोन हजार रुपये क्विंटल पर्यंत विकला तर अहिल्यानगर येथे आपले सबस्क्रायबर देविदास रायकर हे आज मार्केटमध्ये होते त्यांनी आपल्याला बाजारभाव पाठवलेला आहेत जुन्या कांद्याचे दोन तीन लॉट पाच हजार रुपये क्विंटल पर्यंत जुने कांदे विकले त्या खालोखाले एक नंबर प्रतिचे मोठे साईज कांदे चार हजार पाचशे चार हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकले गोल्टा चार हजार ते चार हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकलेला आहे तर गोलटी साईज चिंगळी साईज कांदे तीन हजार रुपयापासून चार हजार रुपये क्विंटल पर्यंत विकले बदला कांदे दोन हजार ते तीन हजार रुपये क्विंटल पर्यंत जुने कांदे विकलेले आहेत तर नवीन कांदे दोन हजार रुपयापासून चार हजार रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे तर दोन तीन लॉट चार हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकलेले आहेत छोट्या साईज कांद्याला चांगली मागणी आहे आवक पण फुल आहे असंही त्यांनी कळवलेलं आहे तर बेंगलोर येथे आज सत्याहत्तर हजार तेवीस कांदा गोन्यांची आवक आली होती जुन्या कांद्याचे काही लॉट पाच हजार तीनशे पाच हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालोखाल बिग साईज कांदे चार हजार आठशे पाच हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे तीन हजार पाचशे चार हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले कर्नाटकाच्या नवीन कांद्याचे बाजारभाव एक हजार रुपयापासून चार हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले अनक्वालिटी मला एक हजार ते तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा